विद्यार्थी दशेतच लहान मुलांना काही नवीन शिकण्याची गोडी लागते. त्यावेळी मिळालेले ज्ञान हे त्यांना केव्हाही उपयुक्त ठरणारे असते. त्यासाठी शिक्षक नेहमीच शाळेत विद्यार्थ्यांकरिता काहीतरी उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करत असतात. बरेचसे घटक देखील अशा उपक्रमांना नेहमीच प्रोत्साहित करत असतात. कोल्हापूरच्या हातकणंगले येथील सुजाता शिंदे यांच्या नवोपक्रमाची देखील भरपूर चर्चा होत आहे. सुजाता ज्ञानदेव शिंदे या कोल्हापूर जिल्हा परिषद एकात्मिक बालविकास विभागाच्या हातकणंगले तालुक्यातील प्रकल्प 1 आणि प्रकल्प 2 प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान, अंगणवाडी सेविकांचे योगदान हा नाविन्यपूर्ण आणि महत्त्वाकांक्षी उपक्रम आपल्या विभागात राबवला आहे. या उपक्रमासाठी 5 ते 6 वयोगटाची विद्यार्थ्यांची निवड करून शैक्षणिक गुणवत्ता आणि सर्वांगीण विकास साधण्यासाठी या उपक्रमाची निवड करण्यात आली. या उपक्रमामध्ये अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिका यांच्या मदतीने हातकणंगले तालुक्यातील 10 शासकीय अंगणवाड्यांची निवड करण्यात आली. या 10 शासकीय अंगणवाड्यांमधील 50 विद्यार्थ्यांची विविध स्तरातून निवड करून प्रायोगिक तत्वावर पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान यांचा विकास करण्यासाठी उपक्रम करण्यात आला. पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञानामध्ये भाषाज्ञान व गणित या 2 विषयांचा विकास करण्यासाठी पूर्व चाचणी घेण्यात आली. या पूर्व चाचणीच्या मूल्यमापनानंतर प्रत्याभरण म्हणजेच शैक्षणिक साहित्य साधनांचा वापर करून मुलांना विशेष मार्गदर्शन करण्यात आले. हे मार्गदर्शन करत असताना अंगणवाडी सेविकेना सुद्धा सुलभ आणि सोप्या पद्धतीने शैक्षणिक साहित्य कशा पद्धतीने करता येईल आणि या शैक्षणिक साहित्यांच्या माध्यमातून अगदी सोपे आणि सुटसुटीत असे मार्गदर्शन मुलांना कशा पद्धतीने करता येईल हेही मार्गदर्शन सेविकेंना करण्यात आले. मूल्यमापनानंतर जे काही प्रगत आणि अप्रगत विद्यार्थी आहे यांचा विकास करण्यासाठी त्यांना मार्गदर्शन वारंवार करण्यात आले. हे जे मार्गदर्शन आहे हे साधारण 12 आठवड्यांमध्ये करण्यात आले. या 12 आठवड्यानंतर अंतिम चाचणी घेण्यात आली. या अंतिम चाचणीच्या मूल्यमापनानंतर किंवा अंतिम चाचणीच्या निष्कर्षानंतर असे लक्षात आले की साधारण 94% यश या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये विकास साधण्यासाठी करण्यात आले. साधारण 6% जे विद्यार्थी अप्रगत विद्यार्थी आहे या विद्यार्थ्यांसाठी सध्या अजूनही आपण त्यांना मार्गदर्शन करत आहोत. या उपक्रमाची दखल स्टेट इनोव्हेशन अँड रिसर्च फाउंडेशन सर फाउंडेशन नवोन्मेष या प्रकल्पांतर्गत घेऊन 2022-23 या सालासाठी तज्ज्ञ समिती मार्फत राष्ट्रीय स्तरावर या उपक्रमाची निवड करण्यात आली. सुजाता यांच्या या उपक्रमाला राष्ट्रीय पातळीवर मिळालेल्या सन्मानामुळे सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे. तर त्यांच्या उपक्रमात विद्यार्थी आणि अंगणवाडी सेविका यांचा सहभाग वाढून त्यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य नक्कीच उज्ज्वल होईल असे मत देखील सुजाता यांनी व्यक्त केले आहे. साईप्रसाद महेंद्रकर, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर.